भगवान विश्वेश्वराची भूमि काशी वंदे तीर्थात काशी जिथ साक्षात भगवान विश्वनाथ राहतात वंदे जगत का म्हणूनच याला अविमुक्त क्षेत्र मानलं जातं पन्नग भूषण मृगधरम वंदे पशूनां पतिम वंदे कला संस्कृती आणि शिक्षणाची गोष्ट असेल तर सर्वांच्या ओठावर बनारसचं नाव येतं पण जेव्हा धर्म आणि अध्यात्माची बाब असेल तर सर्वांच्या मनमस्तिष्कावर काशीचं रूप येतं एक शहर दोन नाव अनेक विविधतांनी परिपूर्ण असं हे काशीधाम आपल्या जीवनाला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी आहे तर का नाही आज आपणही काशी दर्शन करावं सकाळची किरण पसरताच संपूर्ण गंगातट मंदिरांच्या घंटानादांनी गुंजून उठतो गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करून सर्वजण बाबा विश्वनाथांच्या दर्शनाला जातात बाबा विश्वनाथ ज्यांची गणना द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये होते जय श्री काशी विश्वनाथ श्री रुद्राष्टकम नमः हे आहे त्यांचं पवित्र भव्य मंदिर निर्वाण रूपम विभुं व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम सर्व जगाला प्रकाशमान करणारे काशीचे मुख्य देव सर्पांचे पालक संपूर्ण जगाचे नाथ श्री विश्वनाथ यांचे वर्तमान मंदिर बनवले इंदोरची महाराणी अहिल्याबाईंनी सन 1776 मध्ये नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकम् याचा कळस 1848 मध्ये पंजाब नरेश
श्री रणजित सिंग यांनी 22.5 मण सोन्यानी मढवला होता आणि म्हणूनच काशी विश्वनाथाच्या मंदिराला स्वर्ण मंदिर पण म्हटलं जातं। या मंदिरात संरक्षणाचे खूप कडक बंदोबस्त केले गेले आहेत। वर्तमान स्वरूप में अनेक झंझावातों और परिवर्तनों के साथ अपनी उपस्थिति, अपना वर्चस्व काशी नगरी बनाए हुए है। विश्व की सबसे प्राचीन यदि कहा जाए तो जीवित नगरी कोई है तो वो काशी है। काशी के अतिरिक्त और कोई भी विश्व की नगरी जीवित नगरी नहीं। या ज्ञानव्यापी मस्जिद आणि विश्वनाथ मंदिर यांच्यामध्ये ज्ञान खूपच भूमिगत आणि बारादरीचा निर्माण ग्वाल्हेर स्टेटचे राजा दौलतराव सिंधियांची विधवा बेजाबाईंनी सन 1818 मध्ये केला होता। हे माता अन्नपूर्णेचं भव्य मंदिर, हे मंदिर श्री विश्वनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला प्रस्थापित आहे। माता अन्नपूर्णाची स्वर्णिम मूर्ती मंदिराच्या वरच्या मजल्यावर विराजमान आहे। त्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी। भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर 56 भोग मातेसमोर सजवून आपली श्रद्धा प्रकट करतात। भिक्षां देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवः शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्।
इथे भक्तांची गर्दी नेहमी पाहिली जाऊ शकते. जहां ज्ञान वैराग चतुर्थ पुरुषार्थों की प्राप्ति माता अन्नपूर्णा के द्वारा प्राप्त होती है, उसी परिप्रेक्ष्य में जब जीव इस संसार को छोड़कर, इस मृत्यु लोक कर छोड़कर जब ऊपर की ओर प्रयाण करता है, तो तारक मंत्र के द्वारा बाबा विश्वनाथ उसकी मोक्ष का उपदेश देते हैं. धनतेरस के दिन स्वर्णमयी अन्नपूर्णा के समक्ष किए हुए पूजन और धन से जब भक्तों को वो प्रसाद स्वरूप बांटा जाता है, तो वर्ष में धन धान सुख शांति आदि की प्राप्ति होती है. हे आहे विश्वनाथ मंदिराच्या दक्षिणेकडे माँ विशालाक्षी गौरीचं मंदिर. हे चित्राकर्षण मंदिर याचा निर्माण दक्षिण भारतीय शैलीत केला गेला आहे. याला शक्तिपीठ असं मानलं जातं, कारण धार्मिक मान्यतेप्रमाणे माता सतीचे डोळे इथे पडले होते, म्हणून याचं नाव विशालाक्षी गौरी असं पडलं. या मंदिराचा जीर्णोद्धार दक्षिण भारतीय संस्था नाट्यकोट द्वारा झाला होता. ज्या ठिकाणी भोलेनाथ विराजमान आहे तिथे कोतवाल भैरव नसणार हे असंभव आहे. विश्वनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर उत्तर पूर्वेला विराजमान आहे काल भैरवाचं मंदिर. या मंदिराचा निर्माण बाजीराव पेशव्यांच्या द्वारे केला गेला होता. आनंदबाग या सुंदर स्थळी महान संत स्वामी भास्करानंदांची समाधी आहे.
आनंद बागे समोरच बनला आहे आदिशक्ती माँ दुर्गेचं मंदिर। विश्वनाथ मंदिरापासून जेव्हा भक्तगण काशी हिंदू विश्वविद्यालयाकडे निघतात तर मार्गामध्ये दुर्गा कुंडावर माँ दुर्गेचं मंदिर आहे। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। 18व्या शताब्दीमध्ये बंगालची राणी भवानी यांच्याद्वारे याचा निर्माण केला गेला होता। या मंदिराचं शिखर उत्तर भारतीय शैलीमध्ये बनवलं गेलं आहे। इस मंदिर का एक विधान ये भी है कि माँ का दर्शन करने के बाद हमारे कुटकुटेश्वर महादेव हैं, उनका दर्शन करना अनिवार्य है, नहीं काशी यात्रा का कोई फल नहीं है। भगवान भोलेनाथांचे असंख्य नाव तसंच रूप आहे। त्यातील एक आहे श्री कुकुटेश्वर महादेव। दुर्गा मंदिरापासून थोडं पुढे गेल्यावर तुलसी मानस मंदिराचं दर्शन होतं। भगवान विष्णूच्या दर्शनीय मंदिरात रामकृष्ण लीला यांचं दृश्य अत्यंत मनमोहक आहे। श्वेत संगमरमरनी बनवलेलं हे मंदिर, याच्या भिंतींवर तुलसी रचित रामचरित्र मानस कोरलं आहे। संगमरमर द्वारा निर्मित आहे हे सुंदर मंदिर। भगवान विष्णू शिवाय माता लक्ष्मी तसंच आणखीन कित्येक देवी देवतांच्या मूर्ती पण आहे। काशी वाराणसीच्या गंगातटापासून शहरातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांपर्यंत देवी देवतांची अनंत मंदिरं, संत महात्मांचे आश्रम, धर्मशाळा वगैरे बनल्या आहे। मानस सरोवर मोहल्ल्यात आहे हा आंध्राश्रम। या ठिकाणी आदि गुरु शंकराचार्यांचा दंड आणि चरणपादुका विराजमान आहे।
इथूनच बाबा विश्वनाथांच्या तीन आरत्या रोज होतात. दक्षिण भारतीय शैलीत बनलेला ह्या मंदिराला कामकेटेश्वर म्हणतात. या मंदिराची भव्यता आणि त्यातील कलात्मक शिल्पकला अत्यंत मनमोहक आहे. आणि इथेच विराजमान आहे भगवान विष्णूची सुंदर प्रतिमा. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि हो श्रीमन्नारायण नारायण हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हे आहे भेलपूर स्थित श्री 1008 पार्श्वनाथ यांची जन्मभूमी. हे आहे गुरु रविदास प्रवेशद्वार. गुरु रविदास यांचं जन्मस्थान आहे श्री गोवर्धनपुरा. हे आहे श्री स्वामी नारायणजींचं मंदिर. सूर्य नारायण नारायण हरि हरि बोलो नारायण नारायण हरि हरि भजमन नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरि हरि. कॅन्टपासून रथयात्रेच्या मध्यभागी आहे हे भारतमाता मंदिर.
मंदिरात देव प्रतिमेच्या ठिकाणी संगमरवरी कोरून बनवलं आहे भारताचं मानचित्र। हे खरोखरच बघण्यासारखं आहे। या समुद्राची खोली तसंच पर्वतांची उंची याचा अगदी बरोबर मोजमाप आहे। या दुर्लभ मानचित्राला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी लागून असते। या मंदिराचा शिलान्यास 3 एप्रिल 1927 मध्ये तसंच लोकार्पण 25 ऑक्टोबर 1936 ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता। हे आहे तिल भांडेश्वर मंदिर। श्री गणेश वंदनम गौरा माता मंगलम कार्तिक समेत सारे धाम मंगलम या मंदिरात याच्या विशाल शिवलिंगाची पूजा अर्चना सर्व मनोकामना पूर्ण करणारी ठरते। कॅन ते अलाहाबाद मार्गावर 2 किलोमीटरवर आहे लहर तारा। म्हणतात महान संत कबीरदास यांचं जन्मस्थान हे आहे। या भव्य स्मारकाचा निर्माण 1970 साली झाला होता। या स्मारकात एकूण 17 घुंबट आहेत आणि सर्वात उंच घुंबट 127 फूट आहे। गुरु गोविंद तो खडे काके लागो पाय गुरु गोविंद तो खडे काके लागो पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए कबीरा गोविंद दियो बताए। गंगा नदीवर बनला आहे हा राजघाट पूल। या पुलाच्या सर्वात वर रस्ता आणि त्याखाली रेल्वे मार्ग बनला आहे। हा पूल काशीला मुगल सरायशी जोडतो। गंगेवर बनलेला दुसरा पूल पंटूल पूल या नावानं ओळखला जातो। गंगा ओलांडून रामनगरला जाण्यासाठी ह्या पुलाचा उपयोग केला जातो। तर चला ह्या रस्त्यावरून आपण रामनगरच्या किल्ल्याच्या दर्शनासाठी जाऊया। या किल्ल्याचा निर्माण सन 1735 जवळपास राजा बलवंत सिंगनी केला होता। सध्या या किल्ल्याच्या आत बनलेल्या म्युझियममध्ये प्राचीन काळी बनलेले अस्त्रशस्त्र यांचा अनोखा संग्रह बघता येतो। काशी नरेश अनंत नारायण सिंग इथेच राहत होते।
किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून उत्तरेकडे गेल्यावर भारताचे दुसरे प्रधानमंत्री श्री लालबहादूर शास्त्रींचं वडिलोपार्जित घर येतं. सध्या हे घर जीर्ण क्षीण अवस्थेत आहे. हे आहे दुर्गा मंदिर. या मंदिरात बनलेल्या सुंदर तसंच भव्य कलाकृती दर्शनीय आहेत. मंदिरासमोर एक तलाव पण आहे. या मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी रामलीला तसंच रावणाचं दहन याचं आयोजन केलं जातं. जसं की आम्ही आपली यात्रा प्रारंभ करताना म्हणलं होतं की काशीमध्ये ज्ञान आणि धर्म याचा आगळा संगम आहे, तर मग का नाही आपण ज्ञान आणि शिक्षणाच्या मंदिराचं दर्शनासाठी चलूया. काशी वाराणसीचे विश्वविद्यालय संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. असंच विश्वविद्यालय आहे संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय. विश्वविद्यालयाच्या प्रांगणातच एक मोठीशी सूर्य घड्याळ बनवलेला आहे. याच विश्वविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच रवींद्रनाथ टागोर यांची मूर्ती आहे. युनिव्हर्सिटीच्या बाहेर आहे मंगलकरण हनुमान. जय श्री हनुमान, जय श्री हनुमान. मंगल मूर्ति मारुति नंदन, सकल मंगल मूल निकंदन, पवन तनय संचन हितकारी, ज्ञान सागराचं दुसरं नाव BHU अर्थात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. हे ज्ञान अर्जन करण्यासाठी खूप दूर दूरून शिक्षार्थी येत राहतात, तेव्हाच ते ह्याला एशियातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी मानलं जातं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी याचा निर्माण केला होता.
या विश्वविद्यालयाच्या मध्यभागी राजा विरलांनी काशी विश्वनाथाचं एक सुंदर मंदिर बनवलं, ज्याची उंची जवळजवळ 250 फूट आहे. जय भोलेनाथ, जय काशी विश्वनाथ. ओम महादेव शिव शंकर शंभो उमाकांत हर त्रिपुरारे मृत्युंजय विषभध्वज शूलिन गंगाधर मृग मदनारे हर शिव शंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं रुद्रम पशुपतिमीशानं कलये काशीपुरनाथं जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. बाबा भोलेनाथांचा भांग धोत्रा बेलपान याशिवाय जर काही प्रिय असेल तर ते म्हणजे रुद्राक्ष. आणि म्हणूनच शिवभक्त पण रुद्राक्ष धारण करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी पहिल्यांदा रुद्राक्षाचं महत्व जाणून घेणं खूप आवश्यक आहे. रुद्राक्ष भगवान शिवचे अश्रूंच्या थेंबातून उत्पन्न झाले असं मानलं जातं. रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला सात्विक भोजन करून सदाचारी बनून राहिलं पाहिजे. बाबा विश्वनाथांच्या धाममध्ये सर्व धर्मांना समान स्थान मिळतं. इथे कोणत्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आता परत गंगा किनारी जाण्यापूर्वी आपण दर्शन करायचं आहे बौद्ध काशी अर्थात सारनाथाचं. वाराणसीपासून जवळजवळ 14 किलोमीटर पुढे अनेक स्तूप तसंच बौद्ध विहार बनले आहेत. इथेच महात्मा बुद्धांनी आपले 5 शिष्य यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं या तीर्थाच्या खोदणीमधून सम्राट अशोकाची लाट अर्थात भारत सरकारचं प्रतीक राष्ट्रचिन्ह मिळालं होतं. काशी बौद्ध धर्माचे प्रसारक यांच्यासाठी हे एक प्रमुख तीर्थ आहे.
काशीत अनेक घाट आहेत आणि त्याच्या समोर कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचं मंदिर बनलेलं आहे। अशाच मंदिराचं दर्शन करण्यासाठी आता आपण गंगा तटावर येऊन पोहोचलो। हे आहे गौरी केदारेश्वर मंदिर। या मंदिराचं निर्माण राजा मानधातांनी केलं होतं। थोडं पुढे गेल्यावर चौकी घाटावर असलेलं हे वासुदेव बाबा हनुमान मंदिर। हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे संत तुलसीदास द्वारा स्थापित केलं गेलं होतं। पंचदश नाम जुना आखाडा मोठा हनुमान घाट इथे दत्तात्रयाची सुंदर मूर्ती विराजमान आहे। आता आपण पाहत आहोत लाली घाटावर असलेली लाली बाबांची जिवंत समाधी। शिव और शक्ति मिलकर जो साथ तपस्या करने के बाद पांच कोस के नगर बैठाया था जिसको बोलते थे पंचकोशी। धर्मग्रंथानुसार काशीपुरी मध्ये देह त्याग करणाऱ्याला बाबा विश्वनाथांच्या कृपेनं सहज मुक्ती मिळते।
हा आहे पंचगंगा घाटावर असलेला श्रीमठ। हे आहे हरिश्चंद्र घाट। या ठिकाणी सत्यवादी राजा श्री हरिश्चंद्रांनी स्वतःला कल्लू डोमाला विकलं होतं। इथेच आहे तारामती मंदिर। मानवाच्या जीवनाची यात्रा जेव्हा संपते तेव्हा याच स्थानावरून त्याची मोक्ष यात्रा प्रारंभ होते। या ठिकाणी दाह संस्काराचं वेगळंच महत्व आहे। याशिवाय अंतिम संस्कार मणिकर्णिका घाटावर होतात। मणिकर्णिका घाटावर असलेले भोले बाबाचं हे मंदिर रत्नेश्वर महादेवाच्या नावाने प्रसिद्ध आहे। या मंदिरावर बनलेली भव्य कलाकृती दर्शन करण्यायोग्य आहे। ॐ त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव धर्मग्रंथामध्ये मणिकर्णिका घाटाबाबत उल्लेख आहे की हे ते स्थान आहे जिथे भगवान विष्णूंकडून शिवशंकर यांनी शपथ घेतली होती की ज्या मृतकाचा ह्या ठिकाणी अंतिम संस्कार होईल तो स्वर्गलोकाचा अधिकारी होईल। ललिता घाटावर असलेले हे आहे पशुपतीनाथाचं मंदिर। पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेंद्रस्य कृतिं वसानं वरे।
नेपाळ नरेश राजेंद्र भीम विक्रम शहा यांनी 1843 मध्ये याचा निर्माण नेपाळ मध्ये असलेल्या पशुपतीनाथासारखाच करवला होता। क्षमिन्द्वर्कवहनी त्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम् पूर्णपणे काष्ठ कलाकृतींना सुसज्जित या मंदिराचा जीर्णोद्धार नेपाळ नरेश वीरेंद्र विक्रम शहा यांनी 1993 मध्ये करवला होता। तुलसी घाट महाकवी गोस्वामी तुलसीदास यांनी या घाटावर आपली अमर रचना रामचरित्र मानस याचं सृजन केलं होतं। इथे तुलसी मंदिर आज पण विद्यमान आहे। काशी तीर्थावर तसे तर सगळ्या सणांची एक वेगळी विशेषता आहे, पण इथे काही असे विशेष सण आहे जेव्हा श्रद्धालूंची पावलं देशाच्या कानाकोपऱ्यातून काशीकडे वळतात। प्रत्येक वर्षी होणाऱ्या मकर संक्रांतीला इथे गंगा स्नानासाठी अपार भक्त येतात। भक्तांची अशी श्रद्धा शिवरात्री तसंच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथे बघायला मिळते। इथली देव दीपावळी पण आपल्यामध्ये एक वेगळीच असते। दिव्यांनी झगमगलेला गंगा तट हा पाहिल्यावर असं वाटतं की जसं आकाशातील सर्व तारे खाली उतरून बाबा विश्वनाथांच्या पवित्र भूमीवर पसरले आहेत। या संपूर्ण धामाच्या कणाकणात देवी देवतांचा वास आहे। कला संस्कृती आणि अध्यात्म यांनी परिपूर्ण काशी वाराणसी नगरीच आकर्षण आहे। भारतीयांनाच नाही तर विदेशी पर्यटकांना पण सदा आपल्या मोहपाशात बांधून ठेवते। धर्म ज्ञान यांचा अथांग सागर यातून काही थेंब संग्रही करण्याची इच्छा केवळ धर्माविलंबियांनाच नाही तर ज्ञान अर्चनाची इच्छा पाळकणाऱ्या सर्व माणसांना इथे खेचून आणते। देशातील प्रमुख शहरापासून बनारससाठी रेल्वे तसंच सडक दोन्ही मार्ग सुलभ आहे। धार्मिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक विरासत यांनी लबालब अशी काशी वाराणसी दर्शनीय स्थळांना बघितल्यावर आता आपण पुन्हा गंगेच्या शांत वातावरणाकडे जाऊया।
जसा जसा सूर्य संध्येच्या आगोशात समावत जातो तसे तसे प्रकृती शेंदुरी रंगात रंगू लागते. त्याचबरोबर पुन्हा एकदा काशीचा गंगा तट घंटानाद आणि शंख ध्वनीनं गुंजू लागतो. संपूर्ण वातावरणात उदबत्त्यांचा हलका हलका सुगंध दरवळू लागतो आणि त्याचबरोबर दिवे प्रज्वलित करून संवेद स्वरात गंगा आरती प्रारंभ होते. या सुंदर मनोहारी दृश्याचा आनंद काशीला येणाऱ्या श्रद्धाळू तसंच पर्यटक अवश्य घेतात. Thank you.
इथे रोज सकाळचा सूर्य ज्ञान धर्म आणि आस्था यांची किरणे घेऊन येतो आणि इथल्या कणाकणाला पवित्र तसंच पूजनीय बनवून जातो। हिंदू जैन तसंच बौद्ध तिन्ही धर्मासाठी हे स्थान परमश्रद्धेचं केंद्र आहे। काशीची भूमी मोक्ष प्रदान करणारी आहे। काशीचं वातावरण ज्ञान दर्शनाला नवी दिशा प्रदान करणार आहे। खरोखरच ही देवभूमी आहे। या तीर्थस्थानाची यात्रा तसंच याच्या दर्शनाने प्राणी पापमुक्त होऊन जातात। तिन्ही लोकांपेक्षा वेगळी भगवान शंकराची प्यारी कला संस्कृती धर्म परायण अशी काशी आहे मनोहारी। यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनं पुरवारुकमिव वन्दना मृत्युः।